नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं, उत्तप्प्याचं किंवा आंबोळीचं बॅटर फर्मंट कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर बघा, आज आपण इडली बनवणार आहोत. तर इडलीचं बॅटर अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं फर्मंट करायचं ते पाहूया. तर मी रात्री या बाउलमध्ये 3 कप तांदूळ, कोलम तांदूळ घेतलेत, 1 कप उडद डाळ आणि 1 छोटा चमचा मेथीदाणे स्वच्छ धुवून भिजत घातले होते. तर सकाळी बघा, छान भिजलेले आहेत. 7-8 तास आपण यांना भिजवून घेतले. स्वच्छ धुवून मी आता या बाउलमध्ये काढून घेतलेत. थोडं पाणी घालून मी याला बारीक वाटून घेतले. एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपण हे वाटण या पातेल्यामध्ये काढूया. तर बघा, आता आपलं हे बॅटर पहा कितपत आहे. पातेलं थोडंसं मोठं घ्यायचं आहे, कारण हे बॅटर फर्मंट झाल्यानंतर असं फुगल्या जातं, वरती येतं. तर बघा वरती किती जागा आहे. तर यामध्ये मी कांद्याच्या फोडी किंवा ब्रेडच्या स्लाईस किंवा ईस्ट वगैरे काही घालणार नाही. साध्या सोप्या पद्धतीने याला फर्मंट करणार आहे. तर बघा, यावरती मी असं एक साधं झाकण ठेवलेलं आहे. तुम्ही हवं तर यामध्ये 2 कांद्याच्या फोडी घालू शकता, किंवा चिमूटभर ईस्ट पावडर, किंवा 2 ब्रेडच्या स्लाईस साईडचा भाग कट करून जो मधला पांढरा भाग असतो तो बारीक करून घालू शकता फर्मंट होण्याकरता. त्यानं पण छान फर्मंट होतं. परंतु मी यामध्ये काही घातलं नाही. एका जाड कपड्यात हे पातेलं गुंडाळून घेतले आणि यावरती दुसरं मोठं पातेलं असं घट्ट झाकून, आपल्या घरामध्ये अशी एखाद्या ठिकाणी गरम कोपरा किंवा गरम जागा असते त्या ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे 6-7 तासाकरता. तर व्यवस्थित आपलं बॅटर 6-7 तासात फर्मंट होतं. तर बघा, आता 6-7 तास झालेले आहेत. आपण हे सर्व काढून घेऊया. तर पाहिलं तुम्ही, मी यामध्ये कांद्याच्या फोडी किंवा ईस्ट पावडर किंवा ब्रेडच्या स्लाईस असं काही घातलेलं नाही आहे. असं उबदार जागेवर ठेवलं तर व्यवस्थित हे फर्मंट होतं. आता झाकण काढून घेऊया. तर बघा, आपलं हे बॅटर किती छान फर्मंट झालं आहे. आणि सुरुवातीचं बॅटर, आत्ताचं बॅटर बघा किती छान फुगलेलं आहे. आता आपण याला हलवून घेऊया आणि पाहिलं किती हलकं फुलकं झालेलं आहे. बघा, खूप सारे बबल्स असे यामध्ये जमा झालेले आहेत. याचाच अर्थ आपलं हे बॅटर व्यवस्थित फर्मंट झाले. बघा, असं हलवताना पण असं किती छान हे वरती येते. मी जवळून पण तुम्हाला दाखवते आपल्या ह्या बॅटरचं स्ट्रक्चर कसं आहे ते. तर बघा, किती छान यामध्ये भरपूर सारे बबल्स आहेत. बघा, तर इतकंच व्यवस्थित हे फर्मंट होतं. फक्त आपल्याला याला छान घट्ट कापडामध्ये, तुम्ही हवं तर छोटंसं ब्लँकेटचा पण याला गुंडाळण्याकरता उपयोग करू शकता, किंवा एखादा जाडसर कपडा पण गुंडाळू शकता. सुती कपड्यानी भरपूर ऊब लागते याला. आता यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण मिक्स करून घेऊया आणि मग याच्या इडल्या बनवून घेऊया. तुम्ही याच्या इडल्या म्हणा, उत्तप्पा किंवा आंबोळीसुद्धा बनवू शकता. तर मी इडल्या बनवून दाखवते तुम्हाला. इडली पात्राला मी तेल लावून घेतले आपल्या इडली चिटकू नये म्हणून. आता यामध्ये बॅटर आपल्याला थोडंच भरायचं आहे. असं फुल किंवा गच्च नाही भरायचं, कारण इडल्या छान अशा फुगल्या जातात. खूप जर बॅटर भरलं तर मग त्या एकमेकाला चिटकतात. आता आपण यांना इडली पात्रामध्ये ठेवून शिजवून घेऊया. तर बघा, 10-12 मिनटानंतर आपली इडली तयार आहे. पाहिलं किती छान फुगलेल्या पण आहेत. आता थंड झाल्यानंतर आपण यांना काढून घेऊया. तर किती सोपी आणि सहज अशी बनणारी रेसिपी आहे पाहिलं तुम्ही. तर बघा, आपली इडली किती जाळीदार, मऊ आणि लुसलुशीत बनलेली आहे. मी दाबून दाखवते तुम्हाला आणि खूप हलकी फुलकी पण झालेली आहे. आता मी तोडून पण दाखवते तुम्हाला. बघा, आतमध्ये किती जाळी आलेली आहे. खूपच अशी हलकी फुलकी झालेली आहे आणि खायला पण तितकीच चवदारसुद्धा आहे. यामध्ये आपण फर्मंटेशन करण्याकरता काहीही यूज केलेलं नाही आहे.
अगदी साध्या पद्धतीने आपण हे पीठ आंबवून घेतलेलं आहे. बघा किती छान जाळी आलेली आहे. पाहिलं, दाबून पण दाखवते. तर तुम्ही हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे बॅटर फर्मंट करून बघा, तर खूप छान रिझल्ट मिळतील तुम्हाला. आणि इडली म्हणा किंवा उत्तप्पा आंबोळी बनवून पहा. तर बघा आपल्या इडल्या आता सर्व मी काढून घेतल्यात. सर्व इडल्या किती छान जाळीदार मऊ लुसलुशीत झाल्यात. त्यासोबत मी चटणीसुद्धा सर्व केलेली आहे. तुम्हाला माझी ही कृती आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.